हेलो गाइस, मी चिराग भोयर आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये। तर आज कुठे आपण फिरायला नाही जात आहोत, आज कोणतं ब्लॉग नाहीये, तर आज आहे चॅलेंजिंग व्हिडिओ। तुम्हाला थंबनेल पाहून समजलंच असेल की आज आहे पाणीपुरी चॅलेंज। तर चला, टाइम न वेस्ट करता पाणीपुरी चॅलेंजला चालू करूया। आज आपण 100 पाणीपुरीचं चॅलेंज करणार आहोत। एका कंटेस्टंटला 50 पाणीपुरी खावे लागतील, ते पण फक्त 5 मिनिटात। तर चला चॅलेंजला स्टार्ट करूया। तर आता आपण बोलवतोय पार्टिसिपेंटला। दोन कंटेस्टंट असणार, पहिला आहे सौरभ गुप्ता। ये तर हा आहे माझा मित्र सौरभ। हे थांब। आणि दुसरा कंटेस्टंट आहे चिन्मय गोळे। ए भाऊ, हलू 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 हलू। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं, सोके सोके सोके। तर आता तुम्हाला मी रूल्स अँड रेग्युलेशन सांगतो। 5 मिनिटात तुम्हाला 50 पाणीपुरी खायची आहे। रुको जरा, सबर करो। 5 मिनिटात तुम्हाला 50 पाणीपुरी खायची आहे, आणि ते पण स्टेप वाईज। एक बहुत ना, एक पाणीपुरी घ्यायची, त्याच्यात रगडा मिक्स करायचा, पाणी घ्यायचं आणि मग खायचं। असं तुम्हाला खावं लागेल, डायरेक्ट खायचं नाही। आणि ते 3 मिनिटापर्यंत तुम्हाला स्टेप वाईज खावं लागेल। मग त्याच्यानंतर लास्टचे जे 2 मिनटं उरतील, त्याच्यात तुम्ही तुमच्या मर्जीने खाऊ शकता। तर तुम्हाला 5 मिनटाच्या आत पुरी, रगडा आणि पाणी सगळं संपवायचं आहे, काहीही शिल्लक नाही ठेवायचं। मी हे आत्ता नाही, चॅलेंजमध्ये करायचं आहे। तर तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन समजले दोघांना पण? ठीक आहे, ओके। तर चॅलेंजला चला स्टार्ट करूया। मी साईडला होतो। तर गाईस, टायमर सुद्धा लावलेला आहे, 5 मिनिटाचा टाइम आहे तुमच्याकडे। तुम्ही सगळं माहित झालं असेल तुम्हाला, साफ करून टाकू सर्व। ओके, तर चला चॅलेंजला स्टार्ट करूया। तर तुम्ही किती एक्साइटेड आहे चॅलेंज करण्यासाठी? मी आकाश काही एवढंच आपण ठेवणार याला अरविंद। मी तर भरपूर चिन्मय दोन्ही कंटेस्टंट फार एक्साइटेड आहेत। तर चला चॅलेंजला स्टार्ट करूया। काय करतो बघूया। तर टायमर लावतोय मी आता, थोडा बाजूला होतोय। तर चला चॅलेंजला स्टार्ट करूया, लेट्स गो। तर बघा गाईस, यांचं चालू आहे। तसं नाही तसं नाही चिन्मय, चिटिंग नाही। रगडा घेऊनच, रगडा घेऊन पाच पुरी मध्ये पाहू शकता दोन्ही कंटेस्टंट भरपूर वेगाने खात आहेत, आणि चॅलेंज जिंकण्यासाठी दोन्ही कंटेस्टंट खूप मेहनत करत आहेत खाण्यासाठी। आणि सौरभ तर मला काही ताल दिसत नाही। आणि चिन्मय बळीरा सुद्धा वेगाने खातोय। तर बघा, कोण जिंकतोय आता? 2 मिनिटं व्हायला आलेत आणि यांच्या चिन्मयच्या 20 पुरी बाकी आहेत, म्हणजे त्याने 30 पुरी खाल्या आहेत 2 मिनिटात। आणि सौरभचे बघूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, आणि सौरभचे 12 शिल्लक आहेत। तर
चान्सेस सौरभचे आहेत, तर पाहूया चिन्मय काय करतो, कारण 3 मिनिटांनंतर आपल्याला त्यांच्या मर्जीने खायचं आहे. 3 मिनिटांनंतर पाणीपुरी आता मिक्स करूनच रूल्स वाईज खायचं आहे. ठीक आहे, पाहूया. तुमचे 2.5 मिनिटं झालेले आहेत, नंतर तुम्ही कसे पण खाऊ शकता आणि टोटली संपवायचं आहे तुम्हाला सगळं. रगडा मिक्स करून खायचा आहे. चिन्मय वेगाने खात आहे, वरती काम करून खा म्हणजे आम्हाला पण दिसेल. सौरभ तर फिनिश झाला आहे आणि पाहूया पूर्ण फिनिश करायचं तुम्हाला. तुमच्या तोंडात सुद्धा काही शिल्लक नाही राहिलं पाहिजे, पूर्ण खाऊन घ्यायचंय आणि हे टेबलावरचं पण खायला लागेल तुला. सौरभने खाल्लेलं आहे टोटल आणि सौरभचे झाले आहे 4 मिनिट 6 सेकंड मध्ये. सौरभचं फिनिश झालं आहे आणि अजूनपर्यंत चिन्मय खात आहे. बघूया चिन्मयच्या किती मिनिटात होतोय. चिन्मय 5 मिनिटाच्या आत खाऊ शकतो का? सौरभ तर झालेला आहे, कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला. आणि चिन्मय तुम्हाला तुम्ही खाऊ काम घ्या आधी. सौरभचं अजूनही मन भरलेलं नाही असं वाटतंय. अजून हवं होतं मला तर. अरे रे बाबा उठाले रे, को नाही रे हिंदू अनुको उठाले. तर गाईस आता 5 मिनिटं होतील आणि चिन्मयचं बाकी आहे, पण चिन्मयने पूर्ण पसारा केला आहे. तर चला स्टॉप करूया. चिन्मयचं 4 मिनिट 52 सेकंड मध्ये झालं आहे. तर चिन्मयला सुद्धा कॉन्ग्रॅच्युलेशन. नाही कॉन्ग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन. सौरभला सुद्धा कॉन्ग्रॅच्युलेशन, तो विनर आहे आजचा, आजच्या चॅलेंजचा, पाणीपुरी चॅलेंजचा. तर तुम्हाला खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन. तर गाईस आताच्या चॅलेंजचा विनर आहे सौरभ, ज्यांनी 50 पाणीपुरी 5 मिनिटात संपवलेला आहे. तर चला आपण त्याला या चॅलेंजचं प्राईज देऊया. तर या चॅलेंजचं प्राईज आहे न्यू ब्रँड स्मार्टफोन. तर चला आपण त्याला बोलूया. तर चला आपल्या विनरला बोलूया आपण, आजच्या पाणीपुरी चॅलेंजच्या विनरला. तर हे सौरभ, तर हे आहे तुझं प्राईस विनिंगचं आजच्या चॅलेंजचं. तुम्हाला वाटत असेल का हे नकली आहे फोन किंवा असंच बॉक्स दाखवला आहे, तर तो प्राईसचं अनबॉक्सिंग करूया. म्हणजे न्यू ब्रँड स्मार्टफोनचं जे आहे विवो Y15C. तर सौरभ स्वतःच्या हाताने करणार आहे अनबॉक्सिंग. पाहू शकता तुम्ही आरामात आरामात जाऊ. आणि हा आहे त्याचा प्राइस, न्यू ब्रँड विवोचा स्मार्टफोन. तर तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्ही आजचा चॅलेंज जिंकलेलो आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय आजचा चॅलेंज तुम्ही जिंकला आणि स्मार्टफोन? मला वाटतंय. तर आता आपण जो हरलेला आहे त्याला बोलूया, त्याचा सुद्धा प्राइस आहे. तो आम्ही सरप्राईज देऊला आहे, त्या प्राइजला सुद्धा आपण त्या लुजरला किंवा हरलेल्याला देऊया. तर चल ये चिन्मय, तू हरला आहे. त्यांनी सुद्धा चॅलेंज कम्प्लीट केलेला आहे. 5 मिनिटात त्यांनी 50 पाणीपुरी खाली आहे. असं नाही का तो हरला आहे, पण तो
सौरभशी त्याने लेट खाला आहे तर तुझा प्राइज आहे हे डब्बा. मला पाणीपुरी ठेवायला काम येतील बघ जरा. पाणीपुरी ठेवायला काम येतील तर तुमचं हे प्राइज आहे. तर तुम्ही पाहिलं असेल दोघांचा पण विनर आणि लुझरचा प्राइज दिला आहे. तर आजचा चॅलेंज तुम्हाला कसं वाटला मला कमेंट करून सांगा. जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच पुढचे चॅलेंजिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल पाहत राहा. तोपर्यंत बाय.